हॅलो, नमस्ते. राधाज रसोई घर मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा जो हा मी पदार्थ करणार आहे हा लहान मुलांना टिफिन मध्ये नेण्यासाठी चांगलाच आहे. शिवाय ब्रेकफास्ट मेनू आहे, कधीही तुम्ही खाऊ शकता. हेल्दी असा हा पदार्थ आहे. चला तर मग पाहूया याची रेसिपी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. दुधी घेतलेला आहे, आता मी अर्धाच दुधी घेणार आहे. दुधी कायम चेक करून पाहायचा कडू आहे की नाही ते, कारण बरेचदा खराब निघतो दुधी. त्यामुळे आवश्यक आहे की तुम्ही दुधी पहिला चेक करून घ्या. सुरुवातीला मी साल काढून घेते. आता आपण किसून घेऊया दुधी. दुधीबरोबर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या आवडत असतील त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. गाजर किसून टाकू शकता, पत्ताकोबी टाकू शकता, बारीक कांदा चिरून टाकू शकता. ती खिसून झालेलं आहे. आता मी मीठ टाकणार आहे, कारण जेव्हा मीठ घालाल तुम्ही तेव्हा दुधीला पाणी सुटतं, आणि जेवढं पाणी सुटेल तेवढंच आपल्याला पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता 5 मिनिटासाठी याला मी असंच ठेवून देते. आता त्यानंतर आपण ओवा टाकूया. ओव्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तीळ. तीळ छान पण लागतात, दिसायलाही चांगले असतात, आणि थंडीच्या दिवसामध्ये पोटामध्ये तीळ गेलेच पाहिजेत, म्हणून तीळ घालायचेत आपण. त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात, साधारण 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर 1 चमचा आपण धनेजिरे पावडर टाकायची आहे. 1/2 चमचा हळद घालूया, थोडस हिंग, लाल तिखट, 1 चमचा तेल घालायचंय, 1 नवीन गोष्ट करत असते नेहमी की यामध्ये थालपिठाची भाजणी जी आपल्या घरी अवेलेबल असते ती टाकायची, त्यामुळे पराठे खुसखुशीत पण होतात आणि हेल्दी पण होतात. अजून 1 वाटी आपण टाकूया कणिक. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. पाहायचं आपल्याला कितपत पाहिजे. जर पाण्याची गरज असेल तरच वरून पाणी टाका, अदरवाईज नसेल तर गरज नाही आहे, नाहीतर मग लाटायला ते फार त्रासदायक होतात, कारण ऑलरेडी दुधीला पाणी सुटत असतं. त्यामुळे हा जो गोळा आहे आपण कणकेचा जो तिंबून घेणार आहोत तो घट्टच असला पाहिजे. कणिक मळत असतानाच पराठ्यांची थोडीशी कोथिंबीर होती ती माझी टाकायची राहिली होती, ती मी टाकली. आता थोडंसं पाणी घेते, परत एकदा मळून घेते व्यवस्थित. आता आपण छान तिंबून झालेलं आहे, थोडंसं तेलाचा हात लावून 10 मिनिटासाठी याला झाकून ठेवूया. आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण आता पराठे करायला घेऊया. पराठे करायला सुरुवात करायची. आता आपण एक गोळा घ्यायचा, हे पहा माझा व्यवस्थित असा घट्ट झालेला आहे, हे पहा. अजिबात त्याला पाणी नाही सुटलेला, इतपत आपल्याला असा हवाय, म्हणजे छान लाटला जातो तो. कणकेमध्ये बुडून आपण आता पराठा करायला घेऊया. हा आपण घडीचा पराठा करायचा आहे. घडीचा पराठा केला की आतमधून छान मऊसूत होतो, चिवट होत नाही. थोडंसं तेल टाकून आपण जसं एरवी पोळी करतो त्याप्रमाणे करायचं आहे. जो पराठा आहे फार पातळ पण नाही करायचा आहे आणि फार जाडसर पण नाही करायचा आहे, व्यवस्थित असा मध्यम आकाराचा किंवा मध्यम थिकनेसचा पराठा करायचा आहे. आता मी तवा तापत ठेवलेला होता मीडियम गॅसवर. आता आपण कडेने थोडस तेल सोडूया. जे डाएट वर आहेत त्यांनी नुसतंच भाजलं तरी हरकत नाही. आता हा आपला पराठा होतच आलेला आहे, मस्त सगळीकडनं भाजून घ्यायचा आहे. आता हा पराठा मुलं दुधी खात नाहीत किंवा बरेचदा त्यांना दुधी म्हटलं की त्यांना खायला नको असतं, तर आपण आता त्याच्यामध्ये एक ट्विस्ट देऊया. स्लाइस आहे ती आता मी तुकडे तुकडे करत या पराठ्यांवर टाकणार आहे.
म्हणजे मुलांना चीज वगैरे असेल टिफिनमध्ये देताना तुम्हाला की त्यांना आवडीने खातील ते. अगदी कळत नकळत थोडस टोमॅटो सॉस टाकायचा आहे. तो ओला नाही झाला पाहिजे पराठा इतपत. चीज मेल्ट होण्यासाठी 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. छान चीज मेल्ट झालेला आहे. मी काढून घेते पराठा खाली. आपण रोजच्या जेवणातला पराठा करूया. साधारण नेहमीसारखाच असतो. लाटून घ्यायचा, त्याला आपण तेल लावायचं. आपण घडीचा पराठा करतोय. जाड नाही आणि खूप पातळ पण नाही अशा आकाराचा पराठा आपण करून घेऊया. आता थोडस तेल सोडूया. ऑप्शनल आहे, हवं असेल तर टाका, पण जरा खुसखुशीत येतो एवढंच. आता आपण पलटून घेऊया त्याला. व्यवस्थित शेकून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय, म्हणजे कच्चेपणा राहणार नाही. करायला सोपा आणि एकदम हेल्दी असा आपला हा दुधीचा पराठा हा खूप मस्त लागतो. आता आपला पराठा तयार आहे. मी खाली काढून घेते. पण चीज पराठा मगाशी केला होता तो आता पाहूया कसा वाटतो ते. हे पहा, आतून व्यवस्थित चीज आहे. मुलांना खूपच आवडतो हा पदार्थ. तुम्ही नक्की करा, डब्यात टिफिनमध्ये द्या. आपण हा पराठा गाजराच्या कोशिंबीरी बरोबर खाणार आहोत, त्यामुळे मी गाजराची कोशिंबीर सुद्धा त्याबरोबरीने केलेली आहे. तुम्ही एन्जॉय करा. किती सोपा आहे ना करायला. पटपट होतो आणि चवीला चांगला लागतो. हेल्दी तर आहेच, खूप गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही नक्की करून पहा. आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.